पेज पाठ बनणारे उपविभागीय अभियंता एन एस सावरकर पारशिवनी यांनी दिलेल्या माहितीनुसार पेंच प्रकल्प नवेगाव खैरी येथील नैसर्गिक हरकती निपटारा कायदा 2005 नुसार धरणकाठावरील 21 गावांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते, अशी माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिली. उपविभागीय अभियंता श्री एन एस सावरकर व यांनी धरणकाठावरील 21 गावातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पेंच प्रकल्प नवेगाव खैरी प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष व तहसील कार्यालय पारशिवनी पूर नियंत्रण कक्षात मिळालेल्या माहितीनुसार पेंच प्रकल्प नवेगाव खैरी येथे एकूण 325 मीटर म्हणजेच 141.984 घनमीटर इतका पाणीसाठा असून दिनांक 10 जुलै 2022 रोजी 126.51 घनमीटर पाण्याची आवक झाली असून 82% पाणीसाठा झालाय. पाणी साचत राहिल्यास आणि 85% पाणी साचत राहिल्यास रात्री केव्हाही पेंच नदीत पाणी सोडावे लागू शकते. तर पाटबंधारे विभाग व तहसीलाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार सर्व नियमांनुसार सर्व गावांना मे दवंडीनुसार माहिती देण्यात आली आहे. पेंच नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यासाठी अशी माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी सांगितलं तर दिनांक 10 जुलै रोजी कुसुमधरा सुवरधरा परिसरात मुसळधार पावसाने क्षेत्रातील नाले व नद्या दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे पुराचा इतर गावांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मागील 2 वर्षात असाच पूर आला होता आणि झुल्लर चेहडी सोनेगाव मौदा मोहखेडी अशा अनेक गावांना धक्का बसलाय. सर, आता पावसाळा सुरू झाला, सध्याची परिस्थिती भयावह होत आहे आणि नदीकाठावरील जे मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत जे गावे आहेत या गावांना काय सूचना दिल्या? मौदा परिसरातील सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो. आपल्याला माहिती आहे 2 वर्षापूर्वी इथं महापूर आलेला होता. असा महापूर आल्यानंतर काय काळजी घ्यावी हे सर्व जनतेला माहिती आहे. माहीत असून सुद्धा आपण लोक त्याकडे दुर्लक्ष करू. आपल्याला माहिती आहे पूर वाढत आहे, अशा वेळी शासन आपल्या सूचना देते की आपण जागा खाली करावी, आपलं घर सोडावं. तरी परंतु पब्लिक घर सोडत नाही आणि तिथंच राहतं. मग परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा एखाद्याची जीवहानी होऊ शकते. अशा वेळी सिम्पल साध्या साध्या गोष्टी करायच्या असतात. ह्यावर प्रशासनाने बऱ्याचशा आपल्या व्हॉट्सअपवर सूचना दिलेल्या आहेत. आपल्याकडे जर जुन्या मोटरसायकलचे किंवा जीपचे किंवा ट्रकचे ट्यूब असतील त्यामध्ये हवा मारून ठेवा, त्यामध्ये आपण पण वाचू शकतो आणि दुसऱ्याला पण वाचू शकतो. आजूबाजूचे जे कोणी पोहणारे लोक असतील ते त्या लोकांनी पण एकमेकाला मदत करावी. आपल्याला जर कोणतंही काही अडचण झाली तर आपण 112 तातडीने कॉल करा, आपल्याला तिथं मदत मिळेल. परंतु पुराच्या गावामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर काही एकदम येत नाही, त्याला वेळ लागतो. अर्धा तास, 2 तास, 5 तास, 10 तास आपल्याला माहिती असतं की आता पूर वाढणार आहे, पाणी वाढणार आहे. अशा वेळी आपण स्वतःचा जीव धोक्यात न घालता ती जागा सोडून देण्या क्रम प्राप्त आहे. एवढं जरी आपण केलं तरी प्रशासनाला मदत होईल आणि तुमचे जीव वाचतील. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.